उभे. ह्याची डबल सीड बॉक्स खत आणि बी पेरणी यंत्र आहे. डबल सीड बॉक्स म्हणजे काय होतंय, एका सीड बॉक्स मध्ये आपण खत टाकू शकतो, एका सीड बॉक्स मध्ये बी टाकू शकतो. ह्याच्यात आपण जोडणी कशी करणार आहोत त्याबद्दल बघणार आहोत. हे जे प्लास्टिक सीड बॉक्स आहेत हे वेगवेगळे छोटे छोटे स्पेअर पार्ट येतात त्याचे, ह्याची आपण जोडणी कशी करायची हे आपण वेगळ्या व्हिडिओमध्ये आधीच पाहिलेलं आहे. ते तुम्ही आपल्या नवीन अॅग्रोच्या यूट्यूब चॅनलला जाऊन बघू शकता. प्लास्टिक सीड बॉक्स कसं जोडायचं आहे आणि हे दोन सीड बॉक्स ह्या खालचा जो फ्रेम आहे त्याच्यावर कसं जोडायचं आहे ते आपण बघितलेलं आहे आधीच. व्हिडिओमध्ये आपण अपलोड करून आधीच टाकलेलं आहे, त्याच्यावर तुम्ही व्हिजिट करून बघू शकता. कारण काय होतं, एकदा जर सगळं जोडून सांगायचं म्हणलं तर व्हिडिओ खूप मोठा होतो, त्यामुळे आपण छोटे छोटे पार्ट करून टाकलेले आहेत. तर आता हे सीड बॉक्स, चाक, फ्रेम, फन, चाक म्हणजे छोटे चार पाच पार्ट आहेत, कसे जोडायचे 5 मिनिटात आपण बघूया पटकन. हे आर्म आहेत साईडचे, साईडचे आर्म टायर लावून घ्यायचे. साईडचे आर्म कशासाठी राहतात तर आपल्या जे माणसाच्या हाईटनुसार त्याची उंची कमी जास्त करता येईल त्यासाठी राहतात, ते लावण्यासाठी वर खाली करता येतात. दोन आर्म राहतात. आपलं मटेरियल ती सगळं क्वालिटीचं कंपनीचं मटेरियल आपण वापरतो, त्यामुळे त्याची काय अडचण येत नाही. हे असं लावायचं. ही फ्रेम आहे आपली, फ्रेम जोडून घ्यायची अशी. नट बोल्ट आहेत सगळ्या. आणि रानाची कसली जरी कंडिशन असेल तर त्याच्यामध्ये आपलं ते हे पेरणी यंत्र चलू शकतं आरामशी, त्याची काय अडचण नाही. एवढी क्वालिटी आहे याची. लाईव्ह व्हिडिओज पण आहेत आपल्या यूट्यूब चॅनलला, ते जाऊन तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने काम करतंय मशीन. सगळ्या प्रकारचे बियाणे राहतात ते आपण पेरू शकतो, कांदा, येळ, गहू, ज्वारी, हरभरा, जवळपास सगळ्या प्रकारचंच. हे आपली खालचे जे सीड बॉक्स आहे तो बॉडी फ्रेमला आपण अटॅच करून घेतलेला आहे इथं. आता जे चाक आहे ते चाक आपल्याला लावून घ्यायचं आहे. चाका जो फिरवेल आहे तो कोणत्या साईडला करायचं आहे, खालचे जो सीड बॉक्सला गिअर आहे त्यावर आपण बघू शकतो, त्यानुसार लावायचं आहे त्याला. नट लायचं लावायचं. त्या 10 स्लॉट दिलेले आहेत, ते स्लॉट याच्यामध्ये इन्सर्ट करायचं ऍडजस्ट करून. या सात मध्ये जातो. जास्त टाईट करायचं नाही याला, कारण काय होतं आपल्याला चेन लावायची, चेन लावा टायमिंगला आपल्याला आणखी लूज करावं लागतं त्याला ऍडजस्ट. चेन कमी जास्त टाईट करण्यासाठी थोडस उगं टाईट करून घ्यायचं. अशा पद्धतीने झालं तर मागचं जे हे राहतं चाक राहतं ते चाक लावून घेऊया. चाकासाठी दिलंय आपण वेगवेगळे पेक जे राहतात ते आपल्याला कमी जास्त खोलीला पेरता यावं त्यासाठी आपण दिलेलं आहे. कारण काय होतं, कांदा पुन्हा आपली सोयाबीन राहते वरच्यावर पडलं पाहिजे, दीड इंच खोली भरपूर झाली त्याला. बाकीचं किती जरी खोल पडलं तर आपण ते एक अडचण येत नाही. म्हणजे एक लेवल खोलीनं बी पडतं, एक लेवल खोलीनं पडल्यामुळे एक लेवल एकदा सगळं उगवून येतं. काय उगवलंय काय उगवलं नाही असं काय होत नाही. हे सगळं आता बसवलेलं आहे. राहिलं का आता फन राहतो, फन लावायचा. पण फन नंतर लगे आधी आपण चेन बसवून घेऊ. चेन बसवण्यासाठी त्याला उलटच करायचं आहे. लावू शकतो चेन आहे. चेनला चेन लॉक गेल्यावर राहते चेन जोडण्यासाठी. चेन लॉक कसं काढायचं ते पण बघू आपण. त्याला एक खाच राहते, चेन लॉक राहतं इथं. पकड आहे, पकड शेंडा राहतो तो त्याच्यावर मांडायचा असं पुढच्यावर दाबलं की ते निघून जातं वरचं. दुसऱ्या आणखीन एका व्हिडिओमध्ये आपण सांगितलेलं आहे कसं चेन काढायची, कशी जोडायची सेपरेट, त्यामध्ये पण आपण बघू शकतो. चेन लावून घेऊन त्याला चेन लॉक लावायचं. त्यानंतर आपण ॲडजस्ट करायची चेन, कमी जास्त टाईट लूज जास्त टाईट पण ठेवायची चेन नाही, जास्त लूज पण ठेवायची नाही. कारण जास्त लूज जर राहिली तरी पडू शकते, जास्त टाईट राहिली तरी पण पडू शकते. मी जड जागा टाकलं जास्त टाईट झाल्यानंतर. जो गिअर आहे आपला मधला आडव्या रॉडचा तो, जो आपला चाकाचा जो स्पॉकेट आहे सरळ रेषेमध्ये पाहिजे, त्यानुसार आपण गिअर आहे तो ॲडजस्ट करून घ्यायला पाहिजे.
चेन लॉक लावून घ्यायचं, लॉक करायचं जरा असं लूज आहे चेन, आपल्याला चेन टाईट करावं लागेल. त्याचा इथं बघू शकता तुम्ही टाईट आहे का लूज आहे, लूज आहे, टाईट करून घ्यायची चेन. त्यासाठी त्याला आपण स्पॅनर घ्यायचा. प्रत्येक गोष्ट आपण सोपी करून सांगतो, आपल्या डिझाईन असे सगळे सिम्पलच असतात. इकडून घ्या हे जे आपण मग असे आवलं होतं त्याला लूज करून घ्यायचं नट थोडी. जी काय जी आपली फ्रेम आहे बॉडी खालची ती मागं टाकलायची, त्याला स्लॉट दिलेले आहेत. चेन बघू शकता आता फिरवून बघायचं आपण, टाईट झालं नाही पाहिजे, जास्त लूज पण सिली नाही पाहिजे. त्यानुसार आपल्याला हे ॲडजस्ट करायचं आहे, टाईट करून फिरवून बघू शकता अजून रेषेत आहे का. ओके जास्त टाईट पण नाही, जास्त लूज पण नाही, ठीक आहे, काही अडचण नाही. अशा पद्धतीने टाईट करून घ्यायचं आहे. ते टाईट करून झाल्यानंतर खालचे जे साईड आर्म होते ते पण टाईट करून घ्यायचे, हे स्पॅनरच्या सहाय्याने. हे कसं माणसाची आपल्या हाईटनुसार आपण ॲडजस्ट करू शकतो. फुल टाईट झालेलं आहे. आता ही जरा आपली मशीन नाही रेडी झाली, आता राहिलं काय फक्त फन आणि मध्ये ही राहतं, त्याला फास राहती ते लावायची. आता फन कसे जोडायची दादा बघू, त्याला फन लावायचं सगळ्यात म्हणजे महत्वाची प्रोसेस आहे, कारण ते नाही जमलं तर जास्त म्हणजे त्रास होतो किंवा टाईम जातो. सरपंच आहे लावणं त्यात काय अवघड नाही, त्याला कसं करायचं आहे फन राहतो असं लावायचा. आधी दोन झाला एक खातासाठी एक बियासाठी, आधी मागचं जे राहत ते आधी पाईप खुपसून घ्यायचा असा. अच्छा ह्यात हे त्या पद्धतीने लावायचं, आला असं खुपसून घ्यायचं ह्यात नट लावायचे. नट लावून घ्यायचा, दुसरा पण नट लावायचा लगेच इकडून. अशा पद्धतीने बसवल्यानंतर जास्त त्रास होत नाही, आधी फोन लावून नंतरही बसवू शकतो. पण जसं कसं पाईप पीच कोळा लावा जास्त त्रास होतो, नंतरही पुढचा पाईप लावून घ्यायचा. दुसऱ्या पाईपला बसवू शकतो आपण थोडं फार पीच करून, बस बसला हा ते टाईट करून घ्यायचं आहे मधला जो पण तीन मिनटं लावून घेते आपण. स्पॅनरच्या सोयीनं झालं, अशा पद्धतीने आपली मशीन तयार झाली आहे. सरीवर बोधावर ऊसामध्ये किंवा पिकामध्ये म्हणजे वेगवेगळ्या मातीच्या कंडिशनमध्ये याचा आपण वापर करू शकतो. एकदम रफ टफ डिझाईन आहे, मशीनची काय अडचण नाही. लाईव्ह व्हिडिओ लाईव्ह व्हिडिओ समजून बघू शकता, कच्चा वापसा असला ती या ठिकाणी चालू शकतं हे. आणि सगळ्याप्रकारे बियाणे आपण करू शकतो, कांद्यापासून गहू ज्वारीपर्यंत सगळंच काय ना असं जेवढे आपले रेग्युलर शेतामध्ये आपण पेरतो सगळ्या प्रकारचे आपण ह्या ठिकाणी पेरू शकतो. नंतर पिकासाठी जास्त करून याचा वापर केला जातो, रफ टप आहे, मजबूत आहे, त्यासोबत येतं हे फास्ट येत, त्यासोबत हे फास्ट पण लावून टाकूया आपण. फास्ट कायसाठी बी बुजवण्यासाठी, सिंगल सीड बॉक्सला फास्टची काय गरज पडत नाही, डबल सीड बॉक्सला पाहिजे ही.
डबल सीड बॉक्सला का पाहिजे, खत आणि बी आपण टाकतो, मग ते खत आणि बी एका सरळ रेषेत पडत नसतं, म्हणजे माग पुढं पडतं. मला काहीतरी अडचण होती असं वाटतंय मला. हां बसलं. थोडं मटेरियल बदललं की सगळं बदलतो. आपण मशीन पाठवायच्या टाइमला आधी चेक करतो, चेक करूनच पाठवतो. तसंच काय पण कोणाला पाठवत नाही, पूर्ण तर आधी बसवतो आपण. नट राहतो त्या फासल आपण होल त्यामुळे आपण फास इथे वर खाली करू शकतो, म्हणजे माती कमी जास्त ढकलण्यासाठी अशा पद्धतीने यंत्र तयार झालेलं आहे. वापरू शकता, एकदम मजबूत आहे. एकात खत एकात बी टाकू शकतो. बारशीमध्ये आपलं प्रोडक्शन आहे नवीन ॲग्रो सोलापूर जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये. ट्रान्सपोर्टच्या साह्याने पूर्ण भारतामध्ये आपण डिलिव्हरी करतो.